शेतकरी मित्र तथा श्रीराम ॲग्रो एजन्सीचे मालक दिलीप भाऊ चौधरी यांनी गणपती उत्सव व दुर्गादेवी उत्सव यामध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण हा कार्यक्रम आज ठेवला. त्या अनुषंगाने शेतकरी मेळावासुद्धा ठेवला आणि यामध्ये त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याची का गरज आहे ज्येष्ठ कवी साहित्यिक अनंत राऊत यांना बोलावलं. या सामाजिक चळवळीची का गरज आहे यांचा लेखाजोखा त्यांनी मांडली. ते काय म्हणाले ते आता आपण पाहू. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता मा जिजाऊ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्यानंतर या मानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गणपती उत्सव आणि दुर्गादेवी उत्सव, या कार्यक्रमासाठी कवी अनंत राऊत सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेले विश्वस्त रोज जागृत परिवाराचे सर्वसर्वा गीतेसाहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला शेतकऱ्याचं एक मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यामुळे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप अभिनंदन करतो. तसेच या मंचावरील माझे वर्गमित्र नेमकेच रिटायर होऊन आलेले आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच सर्व नगर परिषदेचे कर्मचारी, आपल्या समितीचे अध्यक्ष बाळूभाऊ आणि येथे जमलेले बरेचसे देवगाव राजाचे काही प्रतिष्ठित आलेले आहे, मला त्यांचं नाव माहीत नाही, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले सर्व गणपती मंडळाचे आणि दुर्गादेवी मंडळाचे सदस्य, तसेच सर्व गावकरी आपण या ठिकाणी आलो त्या आले त्याबद्दल आपले सर्वप्रथम मी खूप आभार मानतो. आणि एक या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणून एक दोन शब्द आपल्या ठिकाणी इथे सांगतोय. आपण जीवन जगत असताना, या जीवनामध्ये वावरत असताना आपल्याला काही जगाचे देणे असते, ही युक्ती प्रमाणे मी श्रीराम ॲग्रो एजन्सी या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुरू केलेले आहे. हा सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा उद्देश मला आपल्या शिवखेडराजा गावातील सर्व शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर आपलं शिवखेडराजातील नवयुवक यांना जागृत करायचं आहे. आणि शेतकऱ्यांना खूप काही नुकसान या ठिकाणी होत आहे बऱ्याचशा गोष्टी, त्यामुळे त्यांना सुद्धा जागृत करायचं आहे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी मी राबवलेला आहे. मी गेल्या एक वर्षापासून समाजकार्य करतो आणि समाजकार्य करत असताना सर्वप्रथम मी शेतकरी वर्ग हा हाती घेतलेला आहे. आणि शेतकरी वर्ग हाती घेतला असताना मला मी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या मालाला भावने म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना ड्रीपच्या माध्यम अनुदानाच्या माध्यमातून 100% ड्रीप हा मोफत उपकरण प्रत्येक शेतकऱ्यासाठी राबवलेला आहे. परंतु हा उपकर राबवत असताना काही 10% लोक असतात त्यांना चांगल्या गोष्टी शोभत नाही म्हणून ते म्हणतात की बाबा यांना राजकारण करायचं म्हणून ते मोफत वाटप आहे. मला राजकारण जर करायचं असतं तर गेल्या 25 वर्ष अगोदर केलं असतं आणि ते आतापर्यंत खूप सक्रिय त्यामध्ये मी असतो. परंतु मला राजकारण न करता समाजकारण करायचं आहे. त्याचबरोबर काही लोक म्हणतात की हा कार्यक्रम मी राबवत असताना कंपनी देते, शासन देतं, कंपनी देत असेल आणि शासन जर देत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात मोफत वाटप सुरू असते. परंतु कुठेच मोठं वापर नाही, फक्त शिंदखेडराजामध्ये दिलीप चौधरी यांनीच ही योजना इथे राबवून केलेली आहे, त्यामुळे हा जी योजना राबली ही फक्त दिलीप चौधरीनं शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे. उत्पादन या शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये विविध समस्या निर्माण झालेल्या आहे. उत्पादन शुल्काच्या तुलनेने शेतमालाला अजिबात भाव नाही आणि त्यात आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांची अख्खी माखून टाकलेली आहे, परंतु तरी शेतकरी जागे व्हायला तयार नाहीये.
आपण म्हणतो महागाई वाढली महागाई वाढली, कर्मचाऱ्याचा पगारी खूप झाल्या पगारी खूप झाल्या, पण कर्मचाऱ्यांच्या पगारी खूप झाल्या नाही, महागाईच्या हिशोबाने त्यांच्या पगारी आहे त्याच लेवलला आहे, फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्यामुळे आपल्याला ते तसं वाटतं। मजुरी सुद्धा वाढलेली आहे पण मजुरी सुद्धा वाढलेली नाही, शेतकऱ्याला तसं वाटतं मजुरी वाढलेली आहे पण महागाईचा जो रेशो आहे त्या हिशोबाने मजुरांची मजुरी सुद्धा भरलेली व्यवस्थित आहे। त्यानंतर आमदार खासदार यांचे पगार त्यांचे डीए हे इतके वाहन वाढलेले आहे परंतु त्याकडे कोणाचंही मात्र लक्ष नाहीये। म्हणून आपण काहीतरी याच्यात बदल करणं गरजेचं आहे। आज समाजामध्ये 10% लोक असे आहे की गर्म श्रीमंत आहे करोडपती आहे लखपती आहे, त्याचबरोबर काही खूप श्रीमंत आहे आणि या 10% लोकांच्या हातात सत्ता आहे। ही सत्ता 70% शेतकरी वर्गांच्या हाती जर आली, 70% शेतकरी वर्ग आहे, 30% मजूर आणि कर्मचारी वर्ग आहे, हे सर्व शेतकऱ्यांच्या सुद्धा पाठीशी राहते परंतु शेतकरी कधीही एकजूट दाखवत नाही। शेतकऱ्याची खऱ्या अर्थाने एकजूट दाखवण्याची तयारी करणं गरजेचं आहे। आज शेतकरी आणि सर्वसामान्य काही लोक अपेक्षा करताय, अपेक्षा त्यांची ही आहे की बा आपल्याला आपलं राज्य आलं पाहिजे असं वाटतं, परंतु ते आपलं यामध्ये अपेक्षा वेगळीच धरतात। आपण बघतोय आज समाजामध्ये ज्या काही निवडणुका चालतात त्यामध्ये खूप पैसा वाटप होतो आणि सर्वजण पैशाची अपेक्षा करतात। पैशाची अपेक्षा न करता तुम्ही समाजातून विकासाची अपेक्षा करा, मला असं या ठिकाणी सांगायचं आहे, परंतु तशा पद्धतीने आपण कधीही राबत नाही वागत नाहीये। शेवटी विकास करताना माझं एक ध्येय आहे या गावामध्ये, माझ्या खूप काही संकल्पना आहे। शेतकऱ्याला डिझेलवर अवजारे राबवायचे आहे, त्यानंतर शेतकऱ्याला स्प्रिंकलर सुद्धा द्यायचं आहे। शेतकरी हा रोही या प्राण्यापासून खूप त्रस्त आहे, त्याला रोहीपासून बचाव कसं होईल ती सुविधा सुद्धा मला या ठिकाणी द्यायचं आहे। आणि ह्या सुविधा निर्माण करण्यासाठी ठिबक आणि स्प्रिंकलर ह्या स्वतः मी सुविधा शेतकऱ्यांसाठी निर्माण करून देणार आहे, परंतु आज इतर काही अजून सुविधा आहे त्या निर्माण करण्यासाठी माझं एक स्वप्न आहे की या सिंदखेड राज्यातील नवयुवक जे नवयुवक तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे अशा या बेरोजगारांना आपल्या गावचं नेतृत्व कसं देता येईल। आज आपल्या या समाजामध्ये महात्मा फुलेंच्या विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खूप लोक आहे परंतु ते दबलेले आहे लपलेले आहे। का ते वर का येऊ शकत नाही? कारण त्यांच्याजवळ तुम्हाला पैसे देण्यासाठी पैसे वाटण्यासाठी आपण जी अपेक्षा करतो मतदानाच्या वेळेस की मला 1000 रुपये मिळाले पाहिजे 500 रुपये मिळाले पाहिजे ही जी अपेक्षा करतो ही या लोकांजवळ नाहीये, म्हणून हे लोक दबलेले आहे, चांगल्या विचारांचे लोक दबलेले आहे लपलेले आहे। हे लोक सुद्धा आपल्याला वर काढायचे आहे आणि समाजातून ज्या आपण ही सुधारणा जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होणार नाही। आपण असंच जर करत राहिलो असंच जर वागत राहिलो तर लवकरच आपल्याला गुलामगिरीत जावं लागेल। आपण मागे 150 वर्ष गुलामगिरी भोगलेली आहे, आपल्या पूर्वजांनी त्याचे चटके सहन केलेले आहे, परंतु आपण तरी सुद्धा त्या गोष्टीची जाणीव ठेवत नाही। म्हणून मला सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्वजण आपल्याला जो या नवीन मुलांच्या हाती नवयुवकांच्या हाती काही पुढचा कारभार द्यायचा आहे तो सर्वांनी खरोखर त्या ठिकाणी अंमलात आणायचा आहे आणि आपल्या नवयुवकांच्या हातात नवीन सत्ता निर्माण करायची आहे, त्यावेळेस कुठेतरी गावांची किंवा देशांची प्रगती होईल, नाहीतर नक्कीच आपल्याला एक दिवस गुलामगिरीत जावं लागेल। म्हणून सर्वांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कामकाज करावं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि मी थांबतो।